नमस्कार, चला बोलूयामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या मराठी भाषेमध्ये काही शब्द हे खूपच कमाल आहेत. माझ्या एका जिवलग मैत्रिणीशी माझं बऱ्याच दिवसात बोलणं झालं नव्हतं. मनाला उगाच हुरहुर वाटत होती. एकदा वेळ काढून तिला फोन केला, विचारलं काय ग कशी आहेस. ती म्हणाली काही नाही, बसली आहे निवांत. नुसतं ऐकूनच मला खूप समाधान वाटलं. काय सूचित करतो हा शब्द निवांत? लहान बाळ आंघोळ झाल्यावर पोट भरल्यावर झोपतं निवांत. कशाची काळजी नाही, चिंता नाही, मनात भलते विचार नाही, फक्त शांत आणि निवांत अशी झोप. मुलं थोडी मोठी झाली की परीक्षेनंतर दुपारी खेळायला जातात, अगदी निवांत. आंघोळ, जेवणं सगळं झालेलं, शाळेच्या वेळेचं बंधन नाही, परीक्षेचं अभ्यासाचं दडपण नाही, फक्त निखळ आनंद देणारा खेळ. गृहिणीच्या वाट्याला निवांत क्षण येतात ते दुपारी. आता सध्या नाही, पण एरवी रुटीन सुरू असताना नवरा ऑफिसला आणि मुलं शाळेत गेली की सकाळच्या आणि संध्याकाळच्या दगदगीच्या मध्ये दुपारचे क्षण हे गृहिणीला विसावा देणारे असतात. मग त्यावेळी ती आणि तिचं वाचन किंवा टी व्ही किंवा एखादा छंद ती अगदी निवांतपणे एन्जॉय करत असते. संध्याकाळच्या कामाला पुन्हा ऊर्जा मिळवून देणारे क्षण हे दुपारचे. पुरुषांच्या वाटेला असे निवांत क्षण तसे कमीच येतात. पण तरी वर्षातनं एकदा 1-2 महिन्यासाठी बायको मुलांना घेऊन माहेरी गेली की मग अतिनिवांत असे क्षण त्यांच्या वाट्याला येतात. ऑफिसमधून येताना जेवण करून आलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये जाईपर्यंत भरपूर असा मोकळा वेळ त्यांच्याकडे असतो. मनसोक्त टी व्ही बघून झाला, मित्रांबरोबरच्या पार्ट्या झाल्या की मग काही दिवसांनी मात्र पुन्हा चिल्लीपिल्ली घरी यावीत असं वाटायला लागतं आणि बायको आणि मुलांचं पुन्हा मनापासून स्वागत केलं जातं. केवळ मनुष्य प्राणी नाही तर निसर्ग, झाडं, वेली, पशु पक्षी सर्वच निवांतपण एन्जॉय करत असतात. दुपारच्या वेळी आपल्या वासराला जवळ बसवून निर्वांत करत असलेली गाय बघून आपल्यालाही किती शांत वाटतं नाही. गावाबाहेरील मंदिरातील दुपारची वेळ ही देखील अशी शांत, पवित्र, निवांत, असीम समाधान मिळवून देणारी. तिथे तास 2 तास बसून आपल्याला मनशांती अनुभवता येते. वर्षातून एकदा हिल स्टेशनवर फिरायला गेलं की तिथला सूर्यास्त बघतानाही हा निवांतपणा अनुभवता येतो. आजूबाजूच्या गर्दीतून अलिप्त होऊन त्या तेजोवलयाला कृतज्ञतापूर्वक निरोप देता येतो. पण यासाठी पती आणि मुलांना हॉटेलवर बसवून सनसेट पॉइंटला एकट्यानंच जायला हवं. नाहीतर तिथे आई मला पाणी दे, आई हा मला मारतो किंवा अगं जरा हे बॅग पकड मी फोटो काढतो या प्रेमळ आज्ञा पाळता पाळता सूर्यास्त केव्हा होतो हे लक्षात देखील येत नाही. झाडं, वेली, पशु पक्षी हे तसे एरवीही निवांत असतात, पण आपल्याला मात्र उगाच सकाळी आणि संध्याकाळी ते आपल्यासारखेच घाईत असल्याचा भास होतो. त्यांना बघायचं ते दुपारी. वाऱ्यावर मनसोक्तपणे फुलणारी मोहक फुलं, त्यावर बागडणारे रंगीबेरंगी आकर्षक फुलपाखरं, शांतपणे झोपलेल्या कुत्रे, मांजरी, गाई, गुरं या सगळ्यामध्ये एक शांत निवांतपणा पसरलेला असतो. आणि हे सगळं बघत असताना परमेश्वराला म्हणावंसं वाटतं, ना कशाची चिंता असावी, ना कशाची भ्रांत, असंच आयुष्य सतत असू दे शांतनी निवांत. मला निवांतपणा देणारी ही माझी आवडती जागा आमच्या परिसरातली. तुम्हाला कोणत्या ठिकाणी निवांत वाटतं? ती तुमची बेडरूममधील एखादी ठराविक जागा असेल, हॉलमधील खिडकी असेल किंवा इतर कोणतीही जागा असेल, मला नक्की कळवा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.